आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी नगरीचा कायापलट करण्यासाठी परिवर्तनाची गरज, आमदार सौ शशिकला जोडले. निप्पाणी नगरीत आमदार फंडातून जितकी शक्य होईल तितकी कामे करण्याचा प्रयत्न केला, पण नगरपालिकेवर भाजपाची सत्ता नसल्याने अनेक विकास कामांना अडचण होत आहे. पूर्ण सक्षमपणे निप्पाणी नगरीचा विकास करण्यासाठी आणि निप्पाणीचा कायापलट करून निप्पाणी नगरीला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आव्हान आमदार सौ शशिकला जोडले यांनी केलं. वॉर्ड नंबर 10 मधील भाजपचे उमेदवार जयवंत भाटले यांच्या प्रचारात बोलत होत्या. यावेळी जयवंत भाटले, सुनीता भाटले, प्रणव मानवी, रोहन कोठीवाले, प्रभाकर पाटील, बाळासाहेब जोरापुरे, लक्ष्मण टिकेविले यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानकारी न्यूज साठी निप्पाणीहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. आणि आता आपल्याला काम करून घ्यायचे आहेत. जयवंतांना आपले उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळालाच मध्ये यायचं एवढं लक्षात ठेवा. आता परत सांगत नाही, सारखं सांगा. जे वहिनींनी आणि अण्णांनी आणि कोर कमिटीने मिळून जे उमेदवार दिलेले आहे ते खरोखरच म्हणजे आपल्या वार्डाचे काम करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी काम 100% काय असेल ते समस्या त्यांनी जाणून घ्यायला लागल्यात वहिनी किंवा ते उमेदवार जे असतील आणि त्यांनी ते समस्या जाणून घेऊन त्याचं नक्कीच येत्या त्यांच्या जर एखादी सत्ता आली नगरपालिकेत तर ते आपल्या वार्डात काही देखील काही समस्या असतील ते 100% त्याचं निवारण करणार. कारण की वहिनींनी जे काम केलेलं आहे निप्पाणी मतदारसंघात असेल किंवा आपल्या निप्पाणीच्या वैयक्तिक आमदार फंडातनं ते आजपर्यंत कोणी केलं नसेल असं मला वाटतं. कारण की निप्पाणीचं बसस्टँड आपण बघितलेलं आहे केवढं बिकट परिस्थितीमध्ये होतं. कारण आज बसस्टँडची परिस्थिती काय आहे तेच म्हणजे विकास असते हे आपण सगळे ग्रहित धरायचं. बाकी जे अनेक सुशोभित इमारती असतील कारण की IB असेल किंवा फायर स्टेशन असेल असं अनेक वहिनींनी जेवढं होईल तेवढं निप्पाणी म्हणजे नगरपालिका सत्ता नसताना देखील एवढं प्रचंड कामं केलेले आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी नगरपालिका सत्तेत नसताना देखील जे कामं केलेले आहे त्याचं पोचपावती म्हणून त्यांनी जे उमेदवार दिलेले आहेत 3131 त्या सगळ्यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यायचं ही आपली जबाबदारी आहे. आणि वहिनींना एक त्यांचं आमदारकी मार्फत तर दिलेलंच आहे, कारण नगरपालिकेमार्फत जर एक हाती सत्ता आली तर ते पोचपावती त्यांना दिल्यागत आहे. तेवढं बोलून मी माझं निप्पाणी नगरपालिकेसाठी वॉर्ड नंबर 10 मी जयवंत गंगाराम म्हटले कमळ या चिन्ह भारतीय जनता नेतृत्वाखाली व अण्णा भाऊंच्या नेतृत्वाखाली उभा आहे. तर ही निवडणूक लढवत असताना मे महिन्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जसं आपण वहिनींना भरघोस मताने निवडून दिलात आणि त्यांच्या पाठीशी खंबीर राहिलात तसेच याही वेळेला आपण त्यांच्या पाठीशी राहून त्यांचे हात बळकट करण्यासाठी व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण कमळ्या चिन्हावर बटन दाबून आपण निवडून भरघोस मताने निवडून द्यावं, आपल्या भागाचा विकास करून घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनम्र विनंती करतो. तसेच 2013 ते 2018 वहिनी काम करत असताना जसं माननीय नरेंद्र मोदी यांनी जसं आपल्या देशाचा विकास केला तो विकास करत असताना सबका साथ सबका विकास म्हणजे सर्वांना सोबत घेऊन जसं देशाचा विकास केला तसं निप्पाणी मतदारसंघामध्ये वहिनींनी सबका साथ करत जवळजवळ 753 कोटीची निप्पाणी मतदारसंघाची वहिनींनी कामं आणली. ती कामं करत असताना 51 कोटीची जवळजवळ निप्पाणी शहरासाठी वहिनीने फंड आणला. त्यामध्ये त्या 51 कोटीची कामं करत असताना त्यामध्ये बसस्टँडचं नूतनीकरण केलं, नवीन बसस्टँड उभे केलं, तसंच मोरारजी देसाई हायस्कूल रेसिडेन्शियल स्कूल तयार केलं, नंतर फायर स्टेशनची व्यवस्था केली. फायर स्टेशन जेणेकरून जवळ 10-15 वर्षाला खंडित होतं ते फायर स्टेशनची मागणी सर्वांची होती, ती मागणी वहिनीने पूर्ण केली. तसेच स्लम एरिया मंजूर करून आणून ज्या आउटसाईडच्या एरियामध्ये वहिनींनी आपल्या आमदारकी फंडातून फंड घातला व आता एक मानस आहे की निप्पाणी जसं निप्पाणी मतदारसंघाचा विकास झाला त्याप्रमाणे निप्पाणी शहरातसुद्धा विकास व्हायला पाहिजे, पण तो झाला नाही. तर निप्पाणी नगरपालिकेमध्ये आपण निप्पाणी नगरपालिकेमध्ये काम करताना वहिनींना फार अडचण आली. याचं कारण म्हणजे निप्पाणीमध्ये भारतीय जनता पार्टीची किंवा वहिनी सत्ता आपली सत्ता नसल्यामुळं आम्ही थोडं कमी पडलो, त्यामुळं विकास थोडा खुंटला. पण वहिनीच्या फंडातून वहिनीने काम केलं
जर आपल्याला विकास निप्पाणी शहराचा विकास करायचा असेल तर आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून देऊन भारतीय जनता पार्टी सत्ता व माननीय आमदार शशिकला जोलेमिनीच्या नेतृत्वाखाली सत्ता त्यांच्या हातात दिली पाहिजे. हे देत असताना वहिनीने आता जाहीर